सकाळी 7 वाजता सारथी संदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। अजित निंबाळकर, अशोक काकडे, मराठा समन्वयक या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर शासकीय विश्रामगृहामध्ये ही बैठक घेतली जाणार आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। सध्याची ही बातमी, आज संध्याकाळी 7 वाजता सारथी संदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे। शासकीय विश्रामगृहामध्ये ही बैठक असेल। मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना चर्चेसाठी यामध्ये निमंत्रण देण्यात आलं। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, या बैठकी संदर्भातले सध्याचे काय अपडेट? आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसापासून मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा ठोक मोर्चा असेल यांच्या सारथी संदर्भात जी मराठी मुलांसाठी जी शिक्षणाच्या याच्या बनवण्यात आलेली सारथी संस्था जी आहे ती सध्या डबघाईला आलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून सारथीच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी होत होती। सारथीचं सर्व कार्य जे आहे ते सध्या अजित पवार बघत आहेत आणि त्यामुळे आज सायंकाळी 7 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक जी आहे ती नियोजित केलेली आहे आणि या संदर्भात खरं तर आता काय होणार हे पाहावं लागणार आहे। सारथी संदर्भातले विविध घटक जे आहेत ते अजित पवारांना भेटून सारथीच्या ज्या मागण्या आहेत त्यांची सविस्तर चर्चा होणार आहे आणि त्यानंतर अजित पवार काय निर्णय घेणार सारथीबाबत हे ठरणार आहे। सचिन, या बैठकी संदर्भातले वेळोवेळीचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।